ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कायमस्वरूपी तलाठी मिळण्यासाठी हेरवाड येथील नागरिक महापुरात आंदोलन करणार। गेल्या 6 महिन्यापासून हेरवाड गावाला तलाठ्यांनी कोतवाल नसल्याने शेतकऱ्यांच्या बरोबर नागरिकांना विविध कागदपत्रांसाठी मोठी पळापळ करावी लागत आहे। गावातील शेतकरी वर्ग नागरिक आणि ग्रामपंचायतीच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करून देखील हेरवाड गावाला तलाठी दिला जात नाही। सध्या महापुरासारखे संकट समोर असताना हेरवाड गावाला तलाठी नसल्याने हेरवाड गावातील नागरिक संतप्त झाले असून तातडीने तलाठ्याची नियुक्ती न केल्यास महापुराच्या पाण्यात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव व सुकुमार पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी दिला आहे। माध्यमातून असं ऐकायला मिळालं की आमचे मित्र संबंधी मित्र अर्जुन जाधव यांनी तलाठी कायमस्वरूपी हेरवाड गावाला मिळावा यासाठी महापुराच्या पाण्यात जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। त्याला आमच्या राजश्री शाहू आघाडीच्या मार्फत आमचे कार्यालय प्रमुख सुरमणदा पाटील व आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी ह्या गोष्टीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत महापुराच्या पाण्यात जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही गोष्ट वस्तुस्थिती खरी आहे की ग्रामपंचायतीनेसुद्धा अनेक वेळा तलाठी कायमस्वरूपी मिळावा यासाठी प्रयत्न केलेले आहेत। सुरमण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वेळा त्यांना पत्रव्यवहार करून तहसीलदार असेल प्रांतांना असेल त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे, पण कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही आणि हेरवाड गावातील लोकांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतोय। जाधवांनी सांगितल्याप्रमाणे शाळेचा दाखला असेल, हातमारा होताना असेल, काही कागदपत्र घेण्यासाठी तलाठ्याला भेटण्यासाठी शेडोला गावी जावं लागतं गावातल्या लोकांना। तलाठी हेरवाड गावाला 2 दिवस येतो, एक वार घेऊन दिला त्या वार दिवशी तो हेरवाड गावी येतो, त्याचं वेळ टाइम टेबल नाही काही नाही। काल तर चक्क गावसभेला सुद्धा तलाठी हजर नव्हते। अशा गोष्टी त्या हेरवाड गावात, एक हेरवाड गावची लोकसंख्या खूप मोठी आहे त्यामुळं आणि आता समोर महापुराचं संकट असल्यामुळं अनेक महापुराच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी प्रशासकीय माणूस हेरवाड गावात असणं गरजेचं आहे। माणूस स्थलांतरांचा विषय आहे, जनावर स्थलांतरांचा विषय आहे, शेतीगुडाचे पंचनामांचा विषय आहे। आता तलाठी सुद्धा कोतवाल सुद्धा या गावाला नाही आहे आणि एवढ्या मोठ्या गावाला हे सहन होणं अशक्य आहे। त्यामुळं जाधव यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही राजश्री शाहू आघाडीमार्फत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहोत। त्यासाठी शासनाने त्या विचाराचा निर्णय लवकर त्वरित घ्यावा अन्यथा याची किंमत मोजावी लागेल। शिरूर तालुक्यात सध्या पुराची परिस्थिती पाहता एक फार मोठं संकट उद्भवणार या चिंतेत सर्वजण आहेत। मी त्याच सर्व तालुक्यातून मौजे हेरवाड येथून अर्जुन जाधव बोलतोय। गेले 1 वर्ष झालं आमच्या गावामध्ये तलाठी नाही, कोतवाल नाही आहे। सदा शेतकऱ्यांना सातबारा करायचा असेल किंवा विद्यार्थ्यांना शाळेचा दाखला जरी पाहिजे असेल तरी प्रचंड त्रास होत आहे। याबाबत आमच्या ग्रामपंचायत हेरवाडच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल, अनेक वेळा माननीय प्रांताधिकारी तसेच माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे वारंवार याबाबत आम्ही तक्रार केलेली आहे, पण वेळोवेळी प्रशासनाकडून आम्हाला असं सांगण्यात आलं की भरती नसल्यामुळे माणूस उपलब्ध नाही, त्यामुळे तलाठी देता येणार नाही आणि आम्ही देखील प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे या भावनेतून आम्ही सर्व गावकरी शांत राहील। पण आता या पूर परिस्थितीत प्रशासनानं आमच्या गावचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि आमच्या गावाला कायमस्वरूपी तलाठी द्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतोय। आता सध्या जे शिरडोंगावचे तलाठी रवी कांबळे साहेब हे आमच्या गावामध्ये येतात, आठवड्यातून 2 दिवस हे गावासाठी दिलेले आहेत, पण त्या तलाठ्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डीएमओपदी त्यांची नियुक्ती आहे। मग त्यांनी शिरडोंग गाव बघावं की हेरवाड गाव बघावं? बरं, सध्या शिरडोंग कुरुंगवड रस्त्यावर पाणी आलेलं आहे, त्यामुळे तो संपर्क तुटलेला आहे, त्यांना गावामध्ये येण्यास त्रास होत आहे। आणि असे असताना प्रशासनानं आमच्या गावाचा विचार करावा आणि आम्हाला तात्काळ तलाठी देण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आम्हाला त्याच महापुराच्या पाण्यात
उभा राहून आंदोलन करायला लावू नये अशी प्रशासनाला विनंती करतो। कारण याशिवाय आता दुसरा पर्याय राहिलेला नाहीये। आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे, पण आता प्रशासनाने परिस्थिती लक्षात घ्यावी आणि आम्हाला कायमस्वरूपी तलाठी द्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो। महानकरी न्यूज साठी ऋषिकेश बावचे, हेरवाड़।